तुमच्या सर्वांचं मातृत्व मर्यादित शिवसेनेमध्ये स्वागत. दर्शन जे आता तुम्ही जे बोललात ते महत्वाचं आहे की पडत्या काळामध्ये पण काळ पडता असतो तेव्हा भविष्य काळ चढता असतो. म्हणजे पडलेला असतो आपल्याला पडलेलं नाही तर आपल्या गद्दारी केली गेली असतो आणि जो चढलेला असतो तो पडत असतो. त्याच्यामध्ये चढला आहे तो पडणार आणि त्याला पाडणार रस या निश्चयाने तुम्ही आलेला. आता राज्यामध्ये कुटुंब समाधान सुरुवात केली. कोकण किनारपट्टी झाली आता महाराष्ट्रात जाईल असं करत करत संपूर्ण महाराष्ट्र एक चित्र नक्की बघतोय की महाराष्ट्रामध्ये ह्या चोरवादळाच्या विरुद्ध आणि कर्तारांच्या विरुद्ध इतकं असलं तो नाही तर भयंकर भयंकर समाधान. आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की जसं की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आलात मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काही चाललेलं आहे गुंडागर्दी आणि कोडाफोडी तुम्ही जे काही तुमच्या आयुष्यात खच्ची घातलं यांच्यासाठी केला होता आजच्या आज म्हणून घातलं होतं का की तुम्ही सगळं काही घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्ष वाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सत्रांच्या उतरायला लावून तुमच्या डोक्यावरती हे जे उपरे बाजार मुलगे बसवले जात आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? नाही. हे तुमचं हिंदुत्व हे ते भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भाडोत्री हे भाडोत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने काढली तर तसं द्यायला पाहिजेच होता आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो आठवडा आपल्या निकालाची मार्गाची मला खात्री आहे तो आत्ताच तरी मारला. एकदा चोराला म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी बातमी आहे चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोराने त्या काळामध्ये अनेक चोरांना चोरून दिलं पण हे ही खरी गोष्ट आहे. आम्ही कुठेतरी बातमी चोरच न्यायाधीश झाला भास्कर आणि या सुट्टी काळामध्ये जाहीर झाला आणि नंतर त्यांनी घालत असलं त्याला बोलवलं त्यांनी कबुली दिली की मी कोणाला ज्यांनी काय फाटूमाटू कोणाकडे सोडल्या पण ज्याने बलात्कार दरोडे खून गिन केलं तर असायला मी सोडलं कारण तेवढी तरी नैतिकता त्या चोरा होती आता एवढी सुद्धा नैतिकता त्या भारतीय जनता पक्षात राहिली नाही. आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच बाकी हरवतीलच पण महाराष्ट्रामध्ये ही किट मारणे तर का हे आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आला तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत आता तुम्ही म्हणाला की शिवसेनेत होता तिकडे परत आला तुम्हाला कोणालाही शिवसेनेत आल्याचा पश्चाताप होणार नाही. मी ग्वाही देतो खात्री देतो.